मित्रांनो, माझं नाव योगेश मोरे, तुमचं सर्वांचं स्वागत आहे बाबू द मराठी ब्लॉगरमध्ये. आणि आजची जी व्हिडिओ असणार आहे आपल्या टॉप बॉक्सवरती असणार आहे, तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओची. तर मित्रांनो, टॉप बॉक्स अशी एक वस्तू आहे ना की जे बायकरसाठी खूप भारी वस्तू असणार आहे. कारण जेव्हा तुम्ही तुमच्यासोबत खूप सारं सामान घेऊन ट्रॅव्हल करता, त्या टायमाला हा टॉप बॉक्स तुम्हाला खूप यूज होतो. जर तुमच्याकडे टॉप बॉक्स आहे तर तुम्हाला बाकीचं कसलं तुम्हाला टेन्शन नाही, कारण तुमचं सगळं सामान टॉप बॉक्समध्ये येतो. आता मी तुम्हाला दाखवतो टॉप बॉक्स बाईकवरती इन्स्टॉल कसं करतात ते. फर्स्ट पॉईंट, तुम्हाला ज्या गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाची गरज आहे ते म्हणजे टॉप रॅक. टॉप रॅक म्हणजे एक स्टँड बोलू शकता तुम्ही, कारण जे टॉप बॉक्स तुम्ही इन्स्टॉल करता ते प्रॉपरली तुमच्या बाईकच्या मागच्या साईडला लोड असतं. तिथं जर तुम्हाला जागा असेल, कारण आजकाल काही बॉक्स येतात त्यांच्यामध्ये टॉप रॅक कंपनी फिटेड इन्स्टॉल असतो, छोटा असतो जसाही असेल पण इन्स्टॉल असतो. पण ज्या बाईक्समध्ये इन्स्टॉल नसेल तर तुम्हाला टॉप रॅक लावावं लागेल, त्याच्यावरती टॉप बॉक्स बसतो. टॉप रॅक एक प्रकारचं स्टँड आहे ज्यावर तुमचा टॉप बॉक्स इन्स्टॉल होतो. जेव्हा तुमचा टॉप रॅक लावून झाला त्याच्यावरती एक प्लेट, त्या प्लेट ही खूप महत्त्वाची प्लेट आहे. त्या प्लेटवरती काही हुक्स असतात, त्या हुक्सवरती तुमचा टॉप बॉक्स बसला जातो. इझिली लोड अनलोड होतो आणि सेफ्टीसाठी त्याच्यावर लॉक येत. घाबरू नका मित्रांनो, ही प्लेट तुम्हाला वेगळी घ्यायची गरज नाही, कारण जेव्हा तुम्ही टॉप बॉक्स विकत घेता त्या टॉप बॉक्सच्या सोबतच टॉप प्लेट येते. ही खूप महत्त्वाची प्लेट आहे, ती त्याच्यासोबत येते, तर टेन्शन घ्यायची गरज नाही. आता आपल्या टॉप बॉक्सवरती बॉक्सच्या खाली ना दोन खाचे आहेत, ते दोन खाचे या प्लेटवरच्या या दोन हुक्सवरती अडकवायचे आहेत तुम्हाला. त्याच्यानंतर मागच्या साईडला एक असा छेद आहे एक प्रकारचा, म्हणजे तुम्ही बोलू शकता की होल गॅप असतो तिथं. तुम्ही हा गॅप तुम्ही बघू शकता, या गॅपमध्ये तुम्ही त्याला लॉकला आतमध्ये टाकू शकता. हा असा प्रकारचा इथं लॉक आहे. बस तुमचा टॉप बॉक्स तुमच्या बाईकवरती इन्स्टॉल झालेला आहे, फिक्स झालेला आहे. आता बघूया यात सामान किती बसतं आहे ते. या बॉक्समध्ये दोन प्रकारचे बॉक्स येतात, म्हणजे अलग अलग प्रकारचे साईजचे बॉक्स येतात. तर 45 लिटर, 32 लिटर अशा काही प्रकारचे साईजेस यात येतात. तर मी जो बॉक्स लावलेला आहे तो बॉक्स आहे 45 लिटरचा. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचं जसं गरज आहे त्याप्रमाणे तुम्ही बॉक्स ऑर्डर करू शकता. पण लक्षात ठेवा मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही बॉक्स घेता असं नाही की बाईक तुमची एकदम साधी आहे आणि तुम्ही बॉक्स एवढा मोठा लावला, तर ते इज डेफिनेटली नॉट वर्थ इट. बाईक तेवढी तुमची कॅपॅसिटी असली पाहिजे की त्या बॉक्सचं वजन बाईक उचलू शकेल, म्हणजे बॉक्समध्ये जेवढा सामान ठेवणार तुम्ही तेवढं सामान ते बाईक उचलू शकेल. नाही तर असं होईल, तुम्ही एवढा मोठा बॉक्स लावला बाईक तुमची एकदम छोटी, सगळं लोड मागं येईल. यामध्ये बघू शकता मित्रांनो, मी बॅग ठेवले आहे, दोन बॅग आहेत, आपला हेल्मेटचा ग्लास आहे. म्हणजे हे मी आता सहज असंच ठेवायचं म्हणून यात सेफ्टीसाठी ठेवलं आहे. पण तुम्ही बघू शकता, एक अंदाज लावू शकता की यात एवढं सामान बसतं आहे करून. सेफ्टीसाठी यात लॉक आहे, म्हणजे तुम्ही जर समजा बाईक लॉक करून कुठं ब्रेकफास्टला वगैरे थांबला तर तुम्ही यू कॅन ट्रस्ट ऑन दिस. आणि जर तुमची स्वतःची पर्सनल पार्किंग असेल तर तुम्ही हा बॉक्स काढला नाहीत तरी चालेल, अदरवाईज तुम्ही इझी टू अनलॉक करून बाहेर बॉक्ससोबत घेऊन जाऊ शकता. त्याचसोबत या बॉक्ससोबत इथे एक एलईडी लाईट, खूप डिसेंट लाईट आहे. मला पहिल्यांदा बघून असं वाटलं नाही की इतकी कामाची असेल, पण खरंच ती खूप छान लाईट आहे. आणि जेव्हा पण तुम्ही ट्रॅव्हल करता तर डेफिनेटली लोक अट्रॅक्ट होणार ती लाईट बघून, आणि तुमचा टॉप बॉक्स बघून लोक तुमच्याकडे बघणार हे फिक्स आहे. आता येऊया याच्या प्राईजवरती. सो मित्रांनो, खूप प्रकारचे टॉप बॉक्सच्या कंपनीज आहेत, जसं JDR झालं, SJG झालं. तसं हा जो बॉक्स आहे हा एशियाटिक कंपनीचा आहे. ऑनलाईन जर तुम्ही परचेस करायला तर ऑलमोस्ट तिघांची प्राईस सेम असणार आहे, 6.5-6.5 अशा प्रकारे कधी डिस्काउंटवर खाली होऊन तुम्हाला हा टॉप बॉक्स तुमच्या प्राईजमध्ये मिळेल, ठीक आहे. पण जर तुम्हाला हा बॉक्स माझ्याकडून हवा असेल तर मी तुम्हाला 4500 हा बॉक्स देऊ शकेल. एशियाटिक कंपनीचा आहे. क्वालिटी जर तुम्ही बघायला गेलात ना तर क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज जरा पण नाही मित्रांनो. तुम्ही एक अंदाजे तुम्हाला सांगतो, ड्रम बघितला आहे तुम्ही, ड्रम निळा ड्रम आपल्या सगळ्यांच्या घरात असतो, त्याची क्वालिटी कशी असते, त्याच्यापेक्षा थोडी थिकनेस कमी आहे. माझ्या टॉप बॉक्सच्या क्वालिटीमध्ये टेन्शन घ्यायचं नाही. बाईक जरी तुमची पडली, नॉर्मल त्याच्यावर स्क्रॅचेस येतील, पडून फुटायचा विषय त्यात आहेच नाही. तर जर तुम्हाला हा बॉक्स माझ्या विरोधात थ्रू ड्रॉर 4500 पाहिजे असेल, 4500 जर पाहिजे असेल, तुम्ही खाली कमेंटमध्ये तुमची रिक्वेस्ट सांगा मला, मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेन. आता या बॉक्सवरती जसं तुम्ही बघू शकता, बॉक्स इन्स्टॉल झाला तर त्यामागे ना तुम्हाला एक बॅकरेस्ट मिळतो. जो पण तुमचा पिलियन आहे, म्हणजे मागे बसणारा पॅसेंजर आहे, तो तुम्हाला इझिली ही कॅन सीट अँड रिलॅक्स. चढण्या उतरण्यामुळे थोडंशी तकलीफ आहे, पण तेवढं चालून जातं. आणि आय होप तुम्हाला ते पॉईंट समजले असतील. काही क्वेश्चन असतील अजूनही तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा.
बाकी ही वीडियो जर तुम्हाला आवडली असेल तर वीडियोला लाईक करा, जर अशाच प्रकारचे वीडियो तुम्हाला बघायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, आणि भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।